शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा महान कसला. मला मंत्रसाधना करायलाच हवी, तरच मला माझ्या शक्ती परत मिळतील. नाहीतर माझ्या शरीरावरून माझी त्वचा अशीच वाळून निघून जाईल. काळजी फक्त एकाच गोष्टीची आहे की ही बाहेर कुठे पडली नसावी. हे नेमकं काय आहे ते कळत नाही आम्हाला. राजमाता, राजमहाल आता अदृश्य नाही राहिला, महाल दिसू लागलाय. नाही, हे खूप चुकीचं घडतंय, खूप चुकीचं, खूप वाईट. या महालाला अदृश्य करण्यासाठी केवळ माझी नाही तर अजून कित्येक डाकिणींची शक्ती पणाला लागली होती. राजमाता, हा महाल तर तुम्हीच अदृश्य केला होता. हो, मी अदृश्य केला होता, पण इतक्या मोठ्या महालाला अदृश्य करण्यासाठी फक्त माझी शक्ती पुरेशी नव्हती. म्हणून मी ध्यान केलं आणि डाकिण कुळातल्या सगळ्या डाकिणींची मदत मागितली आणि त्यांनी मदत केली सुद्धा. त्यानंतर त्यांच्या शक्ती माझ्यात आल्या आणि मग मी महाल अदृश्य केला. त्यांची मदत, त्यांचा सहयोग, त्यांचा त्याग व्यर्थ जाता का म्हणे. सगळा महाल दिसू लागण्यापूर्वी मला माझ्या डाक गुरूंची प्रार्थना करायला हवी. आता कदाचित त्यांच्या आशीर्वादानेच मला माझ्या सगळ्या शक्ती परत मिळू शकतील. मला खात्री आहे की आता माझे डाक गुरुच या अडचणीतून माझी सुटका करतील. मंदाकिनी, जेव्हा मी डाक गुरूंची प्रार्थना सुरू करेन तेव्हा त्या प्रभावामुळे महालात काही बदल दिसून येतील. ते बदल अधिराज आणि त्या संकटाच्या लक्षात येता कामा नयेत. संकट? हो, संकटच, कारण ती मुलगी आपल्या जीवनात संकट बनूनच आलीये. त्यामुळे जोपर्यंत माझी प्रार्थना पूर्ण होत नाही तोपर्यंत अधिराज आणि त्या संकटाला महालापासून दूरच ठेवायला हवं. कनक, अधिराज आणि त्या संकटाला बाहेर पाठवण्याची जबाबदारी तुझी. हो का नाही? इतकं वाईट नशीब तर माझंच असू शकतं ना. आपल्या होणाऱ्या नवऱ्याला परक्या मुलीबरोबर बाहेर पाठवायचं, तेही फक्त दोघांना. त्या दोघांना जंगलात पाठवून तू इथे लगेच परत ये. हो, कारण मला आणखी एक कार्य संपन्न करायचं आहे ज्यामुळे ते संकट आपल्या आयुष्यातून अगदी कायमच निघून जाईल. हीच योग्य संधी आहे अधिराज, या गर्विष्ठ मुलीला हे दाखवण्याची की अधिराजच्या महालाची सफाई करणं इतकं सोपं नाहीये. ओल्या फरशीवरून का चालतोयस? थांब जरा, थोडं वाळू दे. ए गर्विष्ठ मुली, तू आम्हाला थांबायला सांगतेस? दासी असून राजाला आदेश द्यायला बघतेस? वा, दाद द्यावी लागेल तुझ्या हिमतीची. याला हिम्मत नाही, निर्लज्जपणा म्हणतात. कितींदा समजावलंय तुला, पण तू काही सुधरत नाहीस, सतत आम्हाला आडवी येत राहतेस. बहुतेक अपमान करून घ्यायचा छंद आहे तुला, आता उभी का आहेस? सफाई नीट व्हायला हवी. काही त्रास आहे का? होता, पण आता नाहीये. कारण त्रास जेव्हा मर्यादे पलीकडे जातो तेव्हा माणूस त्यावर मार्ग शोधायला शिकतोच. जस कि गरज ही शोधाची जननी असते. समजलं? हे समजलं? समजलं काय लावलंय?
किती वेळा सांगितलंय तुला? सांगितलेलं लक्षात राहत नाही का तुझ्या? तू दासी आहेस, आम्ही राजे आहोत. स्वतःच्या मर्यादेत राहून बोलायचं आणि हे काय काम करायचं सोडून शहाणपणा शिकवतीयस? काम चोर. अगदी बरोबर बोललत महाराज, पण काय करू, या महालात इतकी घाण आहे, ती माझ्यासारखी सामान्य दासी काय सफाई करणार? पण हो, प्रयत्न नक्की करेन, कारण माझी आजी म्हणते की प्रयत्न करणारे कधीही हरत नाही. थांबलात का महाराज? तुम्हाला ओल्या फरशीवर चालायला खूप आवडतं ना? मग चला, मी तुमच्यासाठी फरशी अजून ओली केलीये. तुला काय वाटलं, तू आम्हाला थांबवशील आणि आम्ही थांबू? अधिराजची पावलं थांबवणं कुणालाही शक्य नाही, समजलं गर्विष्ठ मुली? इतक्या गोष्टी पडल्यात पण एकही उपयोगाची नाहीये. लोक आठवणी आणि वस्तू इतक्या जपून का ठेवतात? सगळ्या घराची कचरा कुंडी बनवून ठेवली आहे. इतक्या गोष्टी आहेत पण एकही गोष्ट अशी नाहीये ज्यातून सुनैनाबद्दल काही माहिती मिळू शकेल. या पेटीत नक्कीच काहीतरी महत्वाचं असेल. कोण आहे? अधिराज, तू ठीक आहेस ना? मी वेळेवर आले नसते तर माहित नाही काय झालं असतं. या मुलीने तर तुझे हातपाय मोडायची पूर्ण तयारी केली होती. चल लवकर सफाई कर इथली, यानंतर तुला पूर्ण महाल स्वच्छ करायचा आहे. आई उठली आहे का कनक? नाही, ते अजून झोपले. आता त्यांची तब्येत कशी आहे? आम्हाला त्यांना भेटायचं. हो हो, त्या जाग्या झाल्या की नक्की भेट त्यांना. आणि तसंही राजमातांना तुला भेटल्याशिवाय बरं थोडीच वाटणार आहे. आज सकाळपासून आम्हाला त्यांचा चेहराही दिसला नाहीये, खूप विचित्र वाटतंय आम्हाला. अधिराज, तू काळजी करू नकोस, राजमाता ठीक आहेत. तू एक काम का नाही करत, तू सरळ शिकारीला जा ना, तिथे तुझं मनही रमेल आणि कदाचित तू परत येईपर्यंत राजमाताही उठल्या असतील. शिकार? आम्हाला शिकार करायला जावंसही वाटत नाहीये कनक. आई जगदंबीची कृपाच म्हणायची, थोडी सद्बुद्धी तर दिली. काय काय म्हणालीस तू? मी एवढंच म्हणाले की तुम्ही शिकार करायला नकार दिला तर बरं वाटलं. तसही कुणाचा जीव इतका स्वस्त नसतो की आपल्या हौसे खातर तो घेतला जावा. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. आज आम्ही शिकार करू आणि तीही जंगलातली सगळ्यात मोठी शिकार. अधिराज, या दासीलाही सोबत घेऊन जा. तसही तुला धनुष्य आणि बाण उचलायला एखादा नोकर तर लागेलच ना? अगदी बरोबर बोललीस तू कनक, अगदी आमच्या मनातलं बोललीस. ए दासे, चल आमच्या सोबत. ना मला शिकार करायची आहे, ना कुणाची शिकार होताना बघायचंय, म्हणून मी तर जाणारच नाहीये, पण तुम्हालाही शिकारीवर जाऊ देणार नाही. तर मग ऐक, तू आमच्या सोबत शिकारीवर येशीलच आणि शिकार होताना बघशीलही, आणि तीही जंगलातल्या मोठ्या मोठ्या प्राण्यांची, समजलं? जंगल म्हणजे महालाच्या बाहेर हीच संधी आहे, असंही याला थांबवणं कठीण आहे. कदाचित जंगलात मला पळून जायची संधी मिळेल. विचार कसला करतेस? मग चल.
म्हणूनच आम्ही सांगत असतो, वाद घालण्यात काहीही फायदा नसतो. दास दासींनी तेच करायचं असतं जे त्यांचा राजा सांगतो. म्हणून आपलं तोंड जरा कमी चालव आणि आम्ही जे सांगू ना ते मुकाट्याने ऐकत जा, म्हणजे आमचाही वेळ वाचेल आणि तुझी शक्तीही. ती तर मलाही वाचवायची आहे महाराज. काय? काही नाही, तुम्ही जसं म्हणाल तसं महाराज. बाहेर जाण्याचा मार्ग शोधण्यात जी ऊर्जा आणि वेळ वाया जातोय तोच तर वाचवायचा आहे मला. मग चाल. आज या टाकणीमुळे मला माझ्या अधिराजला माझ्या सौती सोबत वनविहारासाठी पाठवावं लागतं. अरे तुम्ही इथे कसे? मला म्हणायचंय काही काम होतं का? नाही, मी इथून चाललो होतो तर म्हटलं आजींना भेटून जावं आणि तुम्हालाही. आणि इथे येऊन बघतो तर मुलांनी सगळं सामान विस्कटलं होतं आणि मग मला बघून मुलं पळाली. ही मुलं पण ना आजी आणि ताईमुळे ही मुलं बिघडली आहेत. तुम्ही उभे का? बसा ना. काल सुद्धा तुम्ही बाहेरच्या बाहेरच गेलात. अधिराज आणि ते संकट परत येण्याआधी मला माझी सगळी कामं पूर्ण करायची आहेत. आई, या टाकणीला विचार ना, मी स्वयंपाक घराकडे का चाललीय? आपल्याला स्वयंपाक करायला तर नाही लावणार ना? कप्पऱ्या, आधी तुझी ही बडबड बंद कर. तिने ऐकलं ना? चल गपचूप चल. चंद्रलेखा, काय झालं? आपण इथे कशासाठी आलोय? ही मूर्ती इथून बाहेर काढायची आहे. चला उचला हिला आणि महालापासून लांब कुठेतरी नेऊन ठेवा. हे शक्य नाहीये चंद्रलेखा. हिच्या नुसत्या नावाने आपल्या शक्ती नष्ट होतात. जर हिला स्पर्श केला तर कोणास ठाऊक काय होईल, हे मला नाही जमणार. तुझी हिम्मत कशी झाली मला नकार द्यायची? हडळ कुठली? लक्षात ठेवा, तुमचं काम आहे माझ्या इशाऱ्यांवर नाचणं. त्यामुळे मी जे जे सांगेन ते मुकट्याने करायचं गपचूप. चल. या मूर्तीला स्पर्श करताच झटका लागला. हे बघ, माझं म्हणणं समजून घे, हे काम मला नाही जमायचं. आणि नकार ऐकणं मला आवडत नाही मंदाकिनी. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तुला ही मूर्ती इथून हलवावीच लागेल. मग तुला झटके का बसेनात किंवा तुझा जीव का जाईना, पण माझं काम झालंच पाहिजे. आई, मी तुला मदत करते.
आपण दोघे मिळून प्रयत्न करूया. हो. इतकं साधं काम जमत नाही तुम्हा हडळींना. हे काम पण मीच करू. कुणास ठाऊ का आसरा दिलाय मी तुमच्यासारख्या नालायकांना. राजमाता, प्रयत्न केला आम्ही. प्रयत्न? प्रयत्न त्याला म्हणतात जो विजयाकडे नेतो, तो नाही जो पराभवाकडे नेतो. बघितला तुमचा फोल प्रयत्न. हे बघून असं वाटत नाही की तू कधी डाकिण बनू शकशील. पाहिलंस चंद्रलेखा, तुझा प्रयत्न सुद्धा यशस्वी नाही होऊ शकला. हो, नाही यशस्वी झाला कारण माझ्या शक्ती कमी होत चालल्यात, नाहीतर हा माझ्या डाव्या हाताचा खेळ होता. चंद्रलेखा, माझं म्हणणं ऐक आणि शांतपणे विचार कर. ही मूर्ती इथेच राहू दे. माझ्या रागाच्या ज्वाळा तुम्हाला भस्म करण्याआधी उचला ही मूर्ती आणि घेऊन जा या महाला बाहेर. मी एखादा दास बोलावून आणते. तू काय दिवसभर आमचं बोलणं ऐकत असतोस? आपलं काम कर जा. आवर लवकर वेळ नाही आपल्याकडे. माझ्या शक्ती आणखीन कमी होत आहेत, ज्यामुळे हा महाल सगळ्यांना दिसू लागलाय, त्यामुळे ही मूर्ती इथे दिसता कामा नये. आमच्या तोंडाकडे काय बघतोस? जा आणि उचल ती मूर्ती. दुसरा घोडा कुठे? अस म्हणजे आता तू घोडेस्वारी करणार का? राजे महाराजे घोड्यांवर बसतात. तुझ्यासारखे भिकारी नाही. गपचुप चला आमच्या सोबत. आज वातावरण किती छान आहे.
शिकार करायला खूपच मजा येईल. इथे तर आधी महाल नव्हता, मी तर सगळ्या जंगलात फिरत राहायचे, पण कधीच असा महाल दिसला नव्हता. हे आई जगदंबे, इतक्या मोठ्या महालावर माझी नजर का नाही पडली? कित्येक वेळा गेले मी या रस्त्यावरून, इथे कधीच कुठला महाल नव्हता. मग अचानक खूपच सुंदर महाल होता, राजमहाल. डाकिणीने मंदिराच्या शुभ प्रभावातून राजकुमाराला आणि स्वतःला वाचवण्यासाठी एक असा मंत्र फुंकला की रातोरात तो महाल गायब झाला. आजी बहुतेक खरंच सांगत होती, हा तोच अदृश्य महाल आहे. काय बडबडतीयस? हा, आता समजलं. बहुतेक तू आंबे मातेची प्रार्थना करत असेल की जंगलातले सगळे जंगली प्राणी अदृश्य व्हावेत म्हणजे आम्ही शिकार करू शकतच नाही. मग ऐक, आज आम्ही अशी शिकार करू कि तू बघतच बसशील. तू आधी वाटेवर लक्ष दे, नाहीतर असं व्हायचं कि या जंगलात वाट चुकशील आणि सरळ जंगली प्राण्यांमध्ये जाऊन पोहोचशील. तेवढं तर माहित असेलच ना तुला कि जंगली प्राण्यांना सुद्धा शिकार करता येते. कुठे गेली ही मुलगी? आता आईला काय उत्तर देऊ आम्ही? इथेच असेल कुठेतरी, जाऊन पकडू. आई जगदंबे, माझ्या लेकीचं रक्षण कर. आई, आता पुढे कसं जायचं? केवढी खोल नदी आहे. नाही तरी म्हण आहेच की इकडे आड आणि तिकडे विहीर, आणि आज बघितलं सुद्धा, आता कुठे जाशील?